अस्वस्थ का आहेस? बाबा ते बहिरेच्या डोक्यात नक्की काय विचार चालले आता? काही काळजी करू नकोस, तिच्या डोक्यात जे काही चाललं असेल ते कायमच लोक कल्याणासाठीच असेल हे निश्चित. बाबा त्यात तिचंच नुकसान होणार आहे. स्वतःचा फायदा आणि नुकसान याचा विचार भैरवीने यापूर्वी कधीही केला नाही आणि यानंतरही ती करणार नाही. अहो पण आता ती काहीतरी करण्याच्या काहीतरी मिळवण्याच्या ईर्ष्येने बाहेर पडलीय ना, मग कशाला ती आता इथे वेळ घालवतीये? कशाला तो परोपकार करायचा? ती आता जे काही करतेय ना स्वतःच्या ध्येयापासून लांब जातो हेच तिला कळत नाहीये. तिने तिचं ध्येय साध्य करावं ही महालक्ष्मीची इच्छा आहे. यामध्ये आता तिला कोणीही अडवू शकत नाही आणि परोपकाराचं म्हणशील तर तोच तर तिचा ऍसेट आहे. त्याच्या बळावर तर ती इथपर्यंत येऊन पोचली आहे. मग आता तो कसा दगा देईल? बाबा म्हणजे भैरवीच्या चांगुलपणावरती आता अजून एक कोणीतरी जिवंत होणार ना? बाबा सांगा ना, असंच आहे ना? बाबा कोण परत येणार आहे आणि आणि कुठल्या क्रमाने? बाबा सांगा ना बाबा. काही गुपित काळाने त्याच्या हाताने उलगडलेली चांगली असतात, त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू नये. चांगलं नाही.